डॉक्टर गौरव सक्सेना, भारती मॅडम डॉक्टर पल्लवी, त्याचप्रमाणे शिर्के, त्याचप्रमाणे पूजा मॅडम, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. डॉक्टर कुमार यांनी सुद्धा आपल्याला इथे वेळ दिला आणि या स्पर्धेला उपस्थित राहून आपला पाठिंबा इथे जाहीर केला. या सर्व दानशूर, दिलदार आणि आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचे मी पुन्हा पुन्हा आभार व्यक्त करतोय. कळंबोली संघातर्फे आपण पाहतोय दोन सलामीचे फलंदाज मयूर आणि अरुणेश. सलामी फलंदाजांची जोडी मैदानावरती गेलेली आहे. सामना सुरू होतोय तोवर पुन्हा एकदा या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राज्यभाषेमध्ये, आपल्या मायबोली मराठीमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक प्रितेश पाटील यांना. धन्यवाद. थँक यू यासिन सर. कोण आहेत बॅट्समन? मयूर आणि स्ट्रायकला मयूर ना. आपण पाहतोय कळंबोली संघ ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय मयूर, तर नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय अरुणेश. निश्चितपणे एक मोठा मुकाबला, एक बिग फाईट पाहायला मिळेल, एक उत्कंठावर्धक सामना पाहायला मिळेल, यात कोणतीही शंका नाहीये. एका साईडला आपण पाहतोय अलिबाग संघ, तर दुसऱ्या साईडला कळंबोली संघ. दोन्ही संघांमध्ये चतुरस्त्र खेळी करणारे खेळाडू आहेत आणि दोन्ही संघामध्ये लाजबाब कामगिरी करण्यात माहीर असलेले खेळाडू आहेत, त्यामुळे निश्चितपणे हा सामना खूप रोमांचकारी होईल यात कोणतीही शंका नाहीये. अलिबाग संघाला विनंती, त्यांचा एक रिप्रेझेंटेटिव्ह पाठवायचा आहे. बॉलर्स नेम प्लीज. अंकित. ओके. कळंबोली आपण पाहतोय, कळंबोली आणि अलिबाग या दोन संघांमध्ये सामना. राट मोद विकेट, पहिला चेंडू, व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल करतो डीप बॅक पॉइंटच्या दिशेने आणि चेंडू गेले सीमारेचे पार चौकार. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. अगदी पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय पहिला चौकार येतोय. पहिल्या चेंडूवर खऱ्या अर्थानं कलात्मकता दाखवून देतोय, कौशल्यपूर्ण असा फटका पहिल्या चेंडूवर लगावतोय फलंदाज मयूर. राईट मोद विकेट. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू पुन्हा एकदा खेळला गेलाय, पुन्हा एकदा चेंडू जातो डीप पॉइंटच्या दिशेने.
बॉलरचं नाव काय? धन्यवाद मित्रांनो. कलंबोली विरुद्ध अलिबाग या उभय संघामध्ये हा पुढील आपण पाहतोय. ग्राउंड क्रमांक एक वर मॅच सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करत असताना मित्रांनो कलंबोली या संघाने आतापर्यंत कोणताही गडी न गमावता 21 या धावसंख्येवर मजल मारलेली आहे. आणि पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू सीमापार रामदेव बाबा पतंजली षटकार. मयूरच्या बॅटमधून हा पहिला षटकार निघालेला आहे मित्रांनो. एकूण मयूर यावेळेस आपल्या वैयक्तिक 17 धावांवर फलंदाजी करतोय. खरंच चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. आणि या 6 धावेने धावसंख्या मोठी भरारी घेते. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 27 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. मात्र पुन्हा एकदा चांगली फलंदाजी चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. आणि आता मात्र फलंदाज क्षेत्ररक्षणाची जी चूक झालेली आहे त्याचा फायदा घेत आहेत. आणि जिथे एक धाव होती त्या ठिकाणी 2 धाव अगदी सहज धावून पूर्ण केल्या आहेत. या 2 धावे धावसंख्या 29 वर पोहोचलेली आहे. कोणताही गरी अजूनपर्यंत गमावलेला नाही आहे. पुन्हा एकदा चांगला फटका अगदी ऑफ स्टंपचा गेंदू आपण चेंडू आपण पाहतोय. डीप मिड विकेटच्या दिशेने टटवलाय. आणि एक धावेची धावसंख्येत भर पडतोय. धावसंख्या 30 धावसंख्येवर पोहोचलेली आहे. दुसरं षटक मार्गस्थ लागत असताना आपण पाहतोय खरंच चांगली फलंदाजी म्हणावी लागेल डॉक्टर मयूर आणि डॉक्टर अरुणेश या फलंदाजांकडून. पुन्हा एकदा खरंच चांगला फटका सुरेख फटका. तिकडे एक चांगला चान्स होता. एक संधी मात्र निर्माण झाली होती नक्कीच फलंदाजाला बाद करण्याची. परंतु इथे झेल सुटलाय. आणि 2 धावा सुद्धा सहज पूर्ण केल्या दोन्ही सलामीवीरांनी. अशा तऱ्हेने आपण पाहतोय की दुसरा षटक संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा या धावफळकावर लागले आहेत. डॉक्टर उदय थले नक्कीच काहीसे निराश आहेत. कारण त्यांचा संघ काहीसा माघारीवर आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32 या धावेवर पोहोचलेली आहे. आणि कोणताही गडी इथे मात्र कलंबोली या संघाने गमावलेला नाही. खरं चांगली सुरुवात. दमदार अशी फलंदाजी दमदार अशी सुरुवात कलंबोलीच्या सलामीवीरांनी दिली आपल्या संघासाठी. चांगला योगदान म्हणावा लागेल. अगदी 16 सरासरीने दोन्ही फलंदाज फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा चांगला फटका मयूरच्या बॅटमधून आपण पाहतोय. चेंडू सीमापार चौकार. निलेश शैलेश कर्णधार आणि शैलेशच्या खांद्यावरती नक्कीच जबाबदारी सोपवली आहे. आणि इथे मात्र नक्की चांगली फलंदाजी मयूर आणि अरुणेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी प्रोफेशनल खेळाडूंच्या प्रमाणे मित्रांनो इथे बॅटिंग करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला फटका जोरदार फटका उंचावरून चेंडू सीमा पार आर पार रामदेव बाबा पतंजली षटकार. रंगतदार सामना शेवटचा एक चेंडू आणि 5 धावा.
मयूर नक्कीच इशारा देतो आपल्या सहकारी खेळाडूंना, काहीतरी मला असं वाटतं नक्कीच त्याला आपला बॅट चेंज करायची आहे, परंतु मार्क हा षटक संपल्यानंतर आपल्याला बॅट बदलता येईल. इथे कोणतंही आता आपल्याला सामना थांबवून चालणार नाही आहे, कारण नक्कीच वेळेचा अभाव असल्या कारणाने आपल्याला मॅच कंटिन्यू करायचा आहे. पुन्हा एक चांगला फटका अरुणेशच्या बॅटमधून निघाला आहे. दोन धावा अगदी सहज पूर्ण केल्या आहे. या दोन धावे धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 45 या धावसंख्येवर. पुन्हा सज्ज होत आहे फलक गोलंदाज आणि यावेळेस मात्र टॅप शॉट केलेला आहे. नक्की चेंडू सीमा पार जाईल यातील मात्र शंका नाही आहे, कारण नो मॅन लँड्स मध्ये हा खेळलेला सुरेख असा फटका डॉक्टर मयूरच्या बॅटमधून पाहायला मिळते. अरुणेश असो किंवा मयूर असो खरंच चांगली फलंदाजी करते. अरुणेश आपल्या वैयक्तिक 18 धावांवर खेळतो आणि आणखीन एक खनखनीत आणि दणदणीत असा चौकार. अरुणेशने सुद्धा एक षटकार आणि दोन चौकाराच्या साह्याने 22 धावा केल्या आहेत. दोन्ही फलंदाजांकडून खरंच चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा हा प्रयत्न होता हवे. चेंडू होता नक्कीच एक संधी होती क्षेत्ररक्षकाकडे, परंतु ती संधी गमावली आणि त्याचा लाभ मात्र फलंदाजांनी घेतलाय आणि दोन धावा अगदी सहज पूर्ण केल्या आहेत. या दोन धावेने धावसंख्या आणखी पुढे सरकते. मित्रांनो वेगाने पुढे सरकते. 59 धावसंख्येवर पोहोचलेली आहे, अर्थात शेवटच्या षटकातील अजून 4 चेंडू शिल्लक. हा षटक सुद्धा नक्कीच महागडा ठरतोय. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू नक्कीच आपल्या गोलंदाजीमध्ये थोडासा बदल केलाय. एक चांगली व्यू रचना इथे नक्कीच गोलंदाजीने आखलेली आहे. अशीच विविधता तुमच्या गोलंदाजी मध्ये असायला हवे, जेणेकरून तुम्ही फलंदाजांना थोडासा त्रास देऊ शकता. अन्यथा फलंदाज आपण पाहतोय ज्याप्रमाणे फलंदाजी करतात, आणि इथे मात्र आपल्या दिशेपासून फरकटलेला आहे गोलंदाज, त्याचा लाभ विरोधी संघाला होतोय. नक्कीच एक धावेचा भुर्दंड मात्र अंकीर याला सोसावा लागतंय. या एक अवंतर धावे धावसंख्या 60 पर्यंत पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा जोरदार फटका डीप स्कॉलॅगच्या दिशेने. इथे मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागेल. मयूरला आणि या एक धावेने आपल्या वैयक्तिक 37 धावेपर्यंत पोहोचलाय मयुरेश मयूर, आणि या एक धावेने धावसंख्या पुढे सरकले 61 धावसंख्येवर. पुन्हा एकदा लो फुलटस पद्धतीचा चेंडू सुरेख फटका, प्रेक्षणीय दर्शनीय षटकार. मित्रांनो
स्विमिंग घेतलेला आहे, त्यांना विनंती आहे की त्यांनी त्वरित स्विमिंगच्या दिशेने आपल्याला जायचं आहे. आणि पुन्हा एकदा जोरदार फटका, चेंडू सीमापार षटकार. खेळाडूंसारखी आणि फलंदाजी केलेली आहे मित्रांनो, खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे, शब्द कमी पडतील. सुरेख फटके आणि तलोजा या दोन्ही संघाच्या संघ नायकांनी त्वरित तिथे समालोचन कक्षाकडे यायचं आहे, कारण यापुढील याच मैदानावर हा सामना रंगणार आहे मित्रांनो. तलोजा हा संघ आपल्या सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकलेला आहे, तर दुसऱ्या ठिकाणी आपण पाहिलात मित्रांनो त्यांच्या विरोधी संघ मुरुड हा संघ एक सामन्यामध्ये पराभूत झालाय, तर दुसरा सामना मात्र टायवर त्यांनी समाधान मानलेला आहे. आणि अलिबागचे फलंदाजचे नाव सांगा, एक आपला प्रतिनिधी येऊ द्या. अंकित अनिकेत, ओके थँक्यू. स्ट्राईकला आहे अंकित आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे अनिकेत.
डॉक्टर फैज के हाथों से यहां पर डॉक्टर जैन का दोस्तों सम्मानित किया जा रहा है। ईशान था डॉक्टर प्रवीण जैन ने डॉक्टर प्रीतम पेन संघाचा जो खेळाडू त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा इथे समालोचन कक्षाकडे यायचं आहे कारण त्यांचा सुद्धा आम्हाला गौरव करायचा आहे। त्यांनी सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला आहे आणि महाड संघाचा डॉक्टर जितू पावडा इथे मात्र आपण पाहतोय की टॉस होतोय नाणेफेकीचा कौल होतोय डॉक्टर फैजच्या हस्ते। यापुढील सामना तलोजा विरुद्ध सनरायझर्स मुरुड आणि तलोजा या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल गेलेला आहे। नक्कीच आपला निर्णय सुद्धा त्वरित कळवायचा आहे फिल्डिंग ओके थँक्यू नक्कीच त्यांनी त्वरित आपला निर्णय सुद्धा इथे कळवलेला आहे। प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहे आणि पहिल्यांदाच मला असं वाटतं डॉक्टर प्रवीण जैनचा संघ फलंदाजी करणार आहे कारण मागच्या दोन्ही सामन्यामध्ये आपण पाहिला होता धावांचा पाठलाग करत असताना काहीशी अडचण निर्माण होती या संघाला। इथे मात्र मला असं वाटतं त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना निर्णय मिळालेला आहे प्रथम फलंदाजी करण्याचा अर्थात तलोजा संघ दोन्ही सामने जिंकलेला आहे आणि मुरुडसाठी हा सामना अगदी अटीतटीचा करो किंवा मरो डू ऑर डायची अशी स्थितीमध्ये आहे मुरुडचा संघ। नक्कीच एक चुरशीचा सामना इथे आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो यातील मात्र शंका नाही आहे। फलंदाजचे नाव सांगा बॅट्समन नेम प्लीज डॉक्टर शैलेश म्हात्रे झीरो के स्कोर पर दोस्तों गोल्डन डक पर यहां पर दो बल्लेबाज आउट हुए अंकित और दूसरे बल्लेबाज अनिकेत काफी निराश किया दोस्तों अंकित के मैं हार्ड लक कहूंगा क्योंकि क्रिकेट इज अ लक एंड चांस का गेम है दोस्तों और कहीं ना कहीं अंकित ने एक जोखिम उठाई थी लेकिन बढ़िया थ्रो था वहां पर शॉर्ट एक्स्ट्रा कवर में खड़े संतोष का वाकई में तारीफ करनी होगी। बचपन में कच्चे खेले होंगे जरूर बिल्कुल सही निशाने पर उन्होंने हिट किया था। और एक रन से यहां पर स्कोर का आगाज हुआ है दो विकेट के नुकसान पर। बहुत ही इस वक्त सूरत हाल काफी नाजुक है बिल्कुल हार या जीत आपकी सोच पर निर्भर करती है। मान लो तो हार है और ठान लो तो जीत कहलाती है। बढ़िया गेंदबाजी पवार की और बिल्कुल डिफेंसिव खेला है इसे रक्षात्मक ढंग से खेला बिल्कुल एक रन ही संतुष्ट होना पड़ेगा। एक रन से रनों की संख्या पहुंची है दो रन दो विकेट के नुकसान पर। पहली ओवर की समाप्ति हो चुकी है दोस्तों 74 रनों का एक जीत का लक्ष्य है। एक रनों का अंबार लगा दिया था दोस्तों डॉक्टर मयूर ने और डॉक्टर अरुणेश ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी। दोनों ही बल्लेबाजों ने अनबीटन 38 और 34 रन बनाए थे बढ़िया बल्लेबाजी का नमूना पेश किया। नितिन गेंदबाज इस वक्त गेंदबाजी के मोर्चे पर है जिम्मे पर है कप्तान ने उनके ऊपर जिम्मेदारी सौंपी है। पहले ओवर में हमारे एक सब्स्टिट्यूट खिलाड़ी डॉक्टर चंद्रकांत बता रहे हैं कि इस गेंदबाज ने पहले मुकाबले में मेडन ओवर कराई थी दोस्तों और किसी भी गेंदबाज के लिए इतना आसान नहीं कि इस बेहतरीन मैदान पर आप मेडन ओवर कराएं लेकिन वाकई में सराहना करनी होगी अगर इस लिमिटेड ओवर में कोई गेंदबाज मेडन ओवर कराता है तो उसके क्या कहने।
इस मरतबा हवा में गेंद थी, बड़े दूर से खेलने का प्रयास किया था, गेंद फर्स्ट स्लिप में खड़े खिलाड़ी के हाथों में गई और इस तरह से ये तीसरा झटका 3 रन के स्कोर पर लगता हुआ। थोड़े से निराश जरूर है अलीबाग के सभी डॉक्टर्स, क्योंकि जिस तरह से अपेक्षा थी अंकित और अनिकेत से, लेकिन मैं हार्ड लक कहूंगा अंकित को कि बहुत ही बढ़िया निशाना लगाया था दोस्तों, डायरेक्ट हिट, और ओमकार ने बहुत ही बढ़िया कैच भी लिया है। चलो हाँ, मुरुड सनराइजर्स सर्व खेलाड़ूंना माझी विनंती आहे की त्यांनी तोळी तिथे समर्थन कक्षापाशी यायचं आहे, डॉक्टर संजय पाटील आपली वाट पाहत आहेत। नक्कीच काय स्ट्रॅटेजी असेल किंवा आपल्याला आखायची असेल त्याच्यासाठी सर्वांनी इथे आपल्याला गोळा व्हायचं आहे। सर्व डॉक्टरना माझी विनंती आहे। तलोजा हा संघ आपला विरोधी संघ आहे, दोन्ही सामने सुरुवातीचे त्यांनी जिंकलेले आहेत आणि हा सामना आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे। नक्कीच एक नवीन निर्धार केलेला असेल की कशा प्रकारे आपल्याला सामना जिंकायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय व्यूहरचना आखायची आहे, त्याच्यासाठीच त्यांचा टीम लीडर डॉक्टर संजय पाटील आपल्याला विनंती करते की आपण सर्वांनी इथे यायचं आहे। आणि या ठिकाणी मात्र नक्कीच एकतर्फी सामना होताना आपल्याला दिसतोय, कारण खरं चांगली गोलंदाजी होते, अचूक टप्पा, चांगली दिशा, चांगली गती पाहायला मिळते या गोलंदाजाकडून। कौतुक करावं लागेल पवार सारखे, नक्कीच त्यांनी सुद्धा नितीनं सुद्धा चांगली गोलंदाजी केली आणि आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये फक्त एकच धावा दिले, एक गडी सुद्धा त्यांनी मिळवलेला आहे, अर्थात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 3 धावा धावफळकावर लागल्या आहेत। पुन्हा एकदा चांगला चेंडू, अगदी निर्धाव निघाला आहे शेवटचा चेंडू, मात्र शिल्लक, खरंच कौतुक करावं लागेल। बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी होते मित्रांनो, कन्सिस्टन्सी बघा या गोलंदाजाची। नितीन पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी मेडन षटक सुद्धा टाकला होता आणि या सामन्यामध्ये सुद्धा फक्त एकच धाव दिले, इथे मोठा मोठा फटका हवेत खेळाडू चेंडूच्या खाली आणि कोणतीही चूक न करता मयूरने, आपण सर्व क्षेत्रामध्ये खरंच चांगला खेळाडू आहे हे सिद्ध केलंय त्यांनी। के गडी गमावलेले आहेत त्याच्यापेक्षा धावा कमी आहेत, खूपच कमी वेळा असं स्थिती आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो। 3 धावेंवर 4 गडी, नक्कीच एक नैराश्य आपण पाहतोय खेळाडूंच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसतोय। आणि आता मात्र प्रवीण डॉक्टर प्रवीण पिसे, गणेश डॉक्टर गणेश फलंदाज सामोरे जातोय डॉक्टर प्रवीण पिसे याला, खरंच चांगला क्षेत्ररक्षण केला होता शॉर्ट कव्हरच्या दिशेने तोच प्रवीण पिसे, यावेळेस मात्र एक कुशल कांद्यावरती गोलंदाजीचा भार सोपवलाय कर्णधाराने। आरव्या बॅटने केलेला फटका वाडीश लॉंगांच्या दिशेने, कॉव कॉर्नरच्या दिशेने, 1 धावेवर समाधान मानावं लागते गणेश याला। गणेश याने आपलं खातं उघडलं या 1 धावेने आणि या 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते मित्रांनो फक्त 4 या धावसंख्येवर, 4 गडी बाद 4 धावा। पुन्हा एकदा लांबून खेळण्याचा प्रयत्न होता, आळव्या बॅटने चेंडू लॉंगॉनच्या दिशेने आलाय, 1 धावेवर समाधान मानावं लागते। अरविंदचा सुद्धा चांगला क्षेत्ररक्षण, खरंच चांगला अभ्यास करून आलेला हा संघ मला असं वाटतंय सर्व क्षेत्रामध्ये उजवा ठरतोय। प्रवीण पिसे पुन्हा एकदा सज्ज होतोय, उंचपुरा असा हा गोलंदाज, इथे मात्र थोडस मिसफील्ड झालंय, त्याचा लाभ मात्र दोन्ही फलंदाजांनी घेतला आणि 1 धावेवर समाधान मानावं लागलंय। 1 धावेने धावसंख्या पुढे सरकल्या मित्रांनो फक्त 6 धावेंवर। डॉक्टर प्रीतम याचा सुद्धा इथे सन्मान होताना आपण पाहतोय मित्रांनो, डॉक्टर प्रवीण जैन सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे आणि त्यांच्याकडून प्रीतम मॅन फ्रॉम पेन यांना सुद्धा आपण पाहतोय। डॉक्टर प्रवीण जैन सन्मानित करताना, त्यांचे गुणगान करताना, कौतुक करताना आपण पाहतोय मित्रांनो, पूर्ण जग आज युट्यूबच्या माध्यमातून हे सामने पाहतोय। आणखीन एक फलंदाज बाद झालेला आहे राजा राम, अर्थात मयूरने हा चांगला झेल टिपलाय आणि अशा तऱ्हेने अगदी 5 गडी गमावलेल्या आहेत अलिबाग या संघाने।
आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला जिंकायचं असेल तर नक्कीच एक चांगलं खेळ तुमच्या करणं आम्हाला पाहायचं सुद्धा आहे. आणि हा तिसरा षटक सुद्धा संपलेला आहे, तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 6 धावा. आणि यापूर्वी जो सामना झाला होता कलंबोली या संघाचा, त्या सामन्यामध्ये सुद्धा अरुणेश हा मॅन ऑफ द मॅच साठी डिक्लेअर झालाय मित्रांनो. अर्थात या सामन्यामध्ये त्यालाच पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच साठी त्याची निवड होते किंवा मयूरची, हे आता पाहणं तितकं औत्सुक्याचं ठरेल मित्रांनो. कारण दोघांनीही चांगली फलंदाजी केलेली आहे. 34 धावा अरुणेशने पटकावल्या, तरी आपण पाहतोय की मयूरने सुद्धा 38 धावा केलेल्या आहेत. यासीन चौथा गोलंदाज, आणि नक्कीच एक मल्टी टॅलेंटेड असा व्यक्ती मित्रांनो इथे गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये दिसतोय. अगदी पंच मधून कमदिसाचे जे प्रसिद्ध आहेत विजय भोईर, या ठिकाणी आपल्याला नक्कीच ते गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत. आणि इथे आणखीन एक फलंदाज बाद होतोय 6 या धावसंख्येवर. मला असं वाटतं 6 विकेट सुद्धा गमावलेले आहेत 6 या धावसंख्येवर. करण्यात आलेले सहा गडी बाद बॅटचा कडा लागून नक्कीच यष्टरक्षकाचे आपण खरंच कौतुक करायला हवंय. अगदी खरंच उत्कृष्ट असा यष्टरक्षक डॉक्टर ओमकार, खरंच चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय फर्स्ट स्लिप मध्ये डॉक्टर ओमकार कडून. अगदी कोणत्याही क्षणी आपल्याला मोठ्या मार्जिनने हा सामना जिंकायचा असे आहे याच निर्धाराने खरंच आपल्याला अगदी झोकून देता येत या सामन्यामध्ये. आणि एक चांगला झेल सुद्धा टाइम टिपला होता आपण पाहिला होता पहिल्या स्लिपमध्ये, तोच येथे पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण करताना खरंच चांगली गोलंदाजी अचूक टप्पा. यावेळेस मात्र थोडस ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलंय. एक धावेची धावसंख्येत भर पडते, एक धावेची धावसंख्या पुढे सरकलंय 7 या धावसंख्येवर. अगदी एकतर्फी ही लढत होताना आपल्याला दिसतंय मित्रांनो. आणि आता मात्र हवेत खेळलेला हा फटका डॉक्टर उदय थले काहीसे निराश, कारण त्यांचा संघ हा सामना अगदी पराभवाच्या छायेमध्ये नजर येतोय दिसतंय. चांगला क्षेत्ररक्षण डॉक्टर संतोष कडून. खरंच आजचा हा दिवस मित्रांनो या कारणाने सुद्धा आजच्या दिवसाचं महत्व आहे, कारण आपल्या भारत देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन याला भारतीय सर्वोच्च सन्मानाने त्यांना त्यांचा गौरव करण्यात आलेला होता. अर्थात तो सन्मान होता भारतरत्न. 1954 त्यांना तो पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. आणि इथे सुद्धा आपण पाहतोय की सर्व डॉक्टर हे आजच्या या दिवसातील सामन्यामध्ये आपल्याला खेळताना आपण पाहतोय. आणि चांगलं खरंच खेळ सुद्धा त्यांच्याकडून पाहायला मिळतंय. आता इथेच ह्या सामन्यामध्ये जर सांगायचं झालं तर कलंबोली या संघाने अगदी एकतर्फी विजय मिळवलेला आहे, कारण शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे. धावसंख्या 2 अंकामध्ये सुद्धा पोहोचलेली नाही आहे. 9 धावेवरती अलिबाग हा संघ मित्रांनो गारद झालाय. अर्थात मोठ्या फरकाने हा सामना जिंकलाय कलंबोली या संघाने. नक्कीच कौतुक